You see, question number 4 मध्ये काय दिले आहे, रिड्यूस द फॉलोइंग डिफरेंशियल इक्वेशन टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. हे इक्वेशन डायरेक्ट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये येणार नाही, याला काहीतरी सम सबस्टिट्यूशन यूटिलाइज करायचे आणि त्या नंतर ते इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये रिड्यूस होईल अँड देन यू हैव टू सॉल्व इट और फाइंड आउट द जनरल सॉल्यूशन ऑफ गिवन डिफरेंशियल इक्वेशन. ओके, याला आपण व्हेरिएबल डायरेक्ट सेपरेट करण्याचा प्रयत्न केला होणार नाही. टू पुट x प्लस वाय इज इक्वल टू यू किंवा व्ही कोणताही एक टर्म आपण याला बोलायला असेल x प्लस वाय इक्वल टू यू, मी याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, डिवाइड बाय डी एक्स मिळवायचं, एक्स चा एक्स शेअर इसकर डेरिव्हेटिव्ह 1, वाय चा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स. सो डिवाइड बाय डी एक्स ची व्हॅल्यू काय आहे, डी यू बाय डी एक्स मायनस 1. ओके, डिवाइड बाय डी एक्स च्या जागी ही व्हॅल्यू टाकली तर काय होईल, इक्वेशन बिकम्स डी यू बाय डी एक्स मायनस 1 इज इक्वल टू कॉस यू. आता व्हेरिएबल सेपरेट करायचे, मायनस 1 टर्म इकडे प्लस होईल, सो डी यू बाय डी एक्स नॉट डिवाइड बाय डी एक्स लक्षात घ्या इज इक्वल टू 1 प्लस कॉस यू. मग डी एक्स इकडं आणि कॉस यूच्या टर्म आणून द्या, सो 1 अपॉन 1 प्लस कॉस यू डी यू इज इक्वल टू डी एक्स, व्हेरिएबल सेपरेट झाले. 1 प्लस कॉस थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन यू काय होईल, मग 1 अपॉन 2 कॉस स्क्वेअर यू अपॉन 2 डी यू इज इक्वल टू डी एक्स, म्हणजेच 1 हाफ सेक्स स्क्वेअर यू अपॉन 2 डी यू इज इक्वल टू डी एक्स. यालाच आता इंटिग्रेटिव्ह, व्हेरिएबल सेपरेट झालेले आहे, इंटिग्रेटिव्ह 1 हाफ सेक्स स्क्वेअर यू अपॉन 2 डी यू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. सेक्स स्क्वेअर कोणाच डेरिव्हेटिव्ह आहे, टॅन, याचं इंटिग्रेशन येणार टॅन यू अपॉन 2 इज इक्वल टू एक्स प्लस सी. अगेन पुट द व्हॅल्यू ऑफ यू, टॅन ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 2 इज इक्वल टू एक्स प्लस सी इज जनरल सोल्यूशन ऑफ गिवन डिफरेंशियल इक्वेशन. ओके, सेकंड एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय डी एक्स, एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. समजा मी इथं इथेही प्रयत्न केला व्हेरिएबल सेपरेट करण्याचा होणार नाही, याला प्रॉपर काहीतरी सबस्टिट्यूशन युटिलाइज करतो. पुट एक्स मायनस वाय इज इक्वल टू यू, याला जर मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होतं, 1 मायनस डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स, मायनस डिवाइड बाय डी एक्स इक्वल प्लस डी यू बाय डी एक्स इक्वल मायनस डिवाइड बाय डी एक्स ची व्हॅल्यू येते 1 मायनस डी यू बाय डी एक्स. डिवाइड बाय डी एक्स च्या जागी मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय होईल, यू स्क्वेअर इंटू 1 मायनस डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर, सो 1 मायनस डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय यू स्क्वेअर, सो डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 1 मायनस ए स्क्वेअर बाय यू स्क्वेअर, सो यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर डी यू बाय डी एक्स. ओके, व्हेरिएबल सेपरेट करायचे, यू स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी यू इज इक्वल टू डी एक्स, व्हेरिएबल सेपरेट झाले इंटिग्रेटिंग काय होईल बघा, इंटिग्रेशन यू स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स, याला अरेंजमेंट केली ए स्क्वेअर सबस्ट्रॅक्ट आणि ए स्क्वेअर ॲड केला. मी सेपरेट डिवाइड केलं यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरने इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी, याला एक टर्म कॅन्सल होईल, इंटिग्रेशन ऑफ डी यू प्लस ए स्क्वेअर कॉन्स्टंट
1 upon u square minus a square u integration of dx. S integration u plus a square. 1 upon x square minus a square. 1 upon 2a. Log of modulus u minus a upon u plus a is equal to x plus c. U chu value par substitute karayche x minus y. X minus y plus a upon 2 log of modulus x minus y minus a upon x minus y plus a is equal to x plus c. X x cancel will minus y plus. So y is equal to a upon 2 log of modulus x minus y minus a upon x minus y plus a plus c dash is the general solution of given differential equation. Okay. A upon 2. Okay. 2y is equal to a into log of modulus x minus y minus a upon x minus y plus a. R2 जो आहे उलटा आणि मल्टीप्लाय केला चालेल, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा थर्ड एग्जांपल मध्ये रिड्यूस करायचे आहे एक्सप्रेशन डिफरेंशियल इक्वेशन टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म बाय यूजिंग सम सब्स्टिट्यूशन एंड देन यू हैव टू सॉल्व द डिफरेंशियल इक्वेशन बाय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. बघा थर्ड एग्जांपल मध्ये काय दिलेलं आहे, x plus y divided by dx, x plus y divided by dx is equal to sec x square plus y square, sec x square plus y square. Now see, if I use the substitution for x square plus y square is equal to u, we are differentiate with respect to x. So 2x plus 2y divided by dx is equal to du by dx. Kai x plus y divided by dx into 2 and into 2 you can divide by is equal to 1 half du by dx. X plus y divided by dx are the values of substitute. The equation becomes 1 half du by dx is equal to second variable separate karayche 2 and dx ikkada multiply hoye sec u, sorry, 1 upon sec u du is equal to 2 dx, 1 upon sec and this cos, cos u du is equal to 2 dx. Yala sata, integrating both sides, integration of cos u du is equal to 2 constant integration of dx. So its integration is sin u is equal to 2x plus c and this sin of x square plus y square is equal to 2x plus c is solution of given differential equation. Okay, three expression variable separable form available. एक चूक मधला आहे सर, इनकरेक्ट आहे. x स्क्वेअर sin ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 2x + c हे त्याचं करेक्ट सोल्यूशन आहे. बघा आता 4 नंबर मध्ये cos स्क्वेअर x - y, cos स्क्वेअर x - 2y, 1 minus 2, 1 minus 2 divided by dx. याला रिड्यूस करायचं आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आणि याचं सोल्यूशन. ओके, काय केलं मी, पुट एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू यू बाय डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मग 1 मायनस टू डिवाइड बाय डीएक्स इज इक्वल टू डी यू बाय डीएक्स. 1 मायनस टू डिवाइड बाय डीएक्स याला लिहिलं झालं आहे. सो इक्वेशन बिकम्स I mean the expression cos square y cos square u is equal to du by
dx minus 1 upon cos square u du is equal to dx is in variable separable form. Substitution में variable separable form दिया गया है, plus integrating time integration of 6 square u du is equal to integration of dx. Okay, ऐसे integration tan u is equal to x plus c u जो value factor tan of x minus 2y is equal to x plus c is general solution of given differential equation. Okay, see last example 5 number 2x minus 2y. Baba, find your example. Find our example 2x minus 2y plus 3 dx plus 3 dx minus x minus y plus 1 x minus y plus 1 dy. Okay, is equal to 0. Then x is equal to 0, y is equal to 1. तीता आपल्याला या व्हॅल्यू मध्ये कोणते पर्टिक्युलर सोल्यूशन त्याचा फाइंड करायचे आहे. आता ही इक्वेशन डायरेक्ट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये येणार नाही. मग मी यालाच काय केलं, बघा आता थोडी आपण आधी अरेंजमेंट करून घेऊ. ओके, मी याला 2 into x minus y plus 3 dx is equal to x minus y plus 1 dy. मग हेच टर्म इकडे गेली, डिवाइड होईल dx इकडे डिवाइड. सो डिवाइड बाय dx इज इक्वल टू 2 इनटू x माइनस y प्लस 3 अपॉन x माइनस y प्लस 1. मग यालाच मी सबस्टिट्यूशन काय रिप्लेस करतो, पुट x माइनस y इज इक्वल टू, किंवा याला आपण असे लिहू शकतोय, थोडं मी सिम्प्लिफिकेशन करतो, टू कॉमन घेऊया, असं लिहिलेलं 2x minus 2y plus 2 plus 1 upon x minus y plus 1. काय होईल, 2 कॉमन घेतला, x minus y plus 1 plus 1 upon x minus y plus 1, ब्रॅकेटची आवश्यकता नाही. मग इथेही x minus y plus 1 वरती x minus y plus 1 व्हॅल्यू आहे, डिवाइड बाय dx. आता सबस्टिट्यूशन करू, x minus y plus 1 is equal to u सबस्टिट्यूट केला, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर काय होईल, 1 minus डिवाइड बाय dx, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 is equal to du by dx. डिवाइड बाय dx च्या जागी व्हॅल्यू टाकली, 1 minus du by dx is equal to dy by dx. डिवाइड बाय डी एक्स ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. सो इक्वेशन बिकम्स काय होईल, इक्वेशन 1 मायनस डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 2 इंटू यू प्लस 1 अपॉन यू. ओके, 2 यू प्लस 1 अपॉन यू, डिवाइड बाय डी एक्स ही व्हॅल्यू 1 मायनस डी यू बाय डी एक्स. रियलाइज ही माइनस वन इकडं प्लस, ही टर्म इकडं मायनस वन. सो 1 मायनस टू यू प्लस 1 अपॉन यू इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स, इन क्रॉस मल्टीप्लाय यू मायनस टू यू मायनस 1 अपॉन यू इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स. म्हणजेच मायनस यू मायनस 1 मायनस साइन कॉमन घेतलं, तर यू प्लस 1 अपॉन यू is equal to du by dx. So minus dx is equal to u upon u plus 1 du. Variable separable form of the expression allah. Okay? Is in variable separable form. Integrating.
have it. Integration of minus dx is equal to u. 1 add 1 subtract u plus 1 du. Okay, separate integration with the inner minus x is equal to integration of u minus 1 upon u plus 1 du. One yes, u minus log of modulus u plus 1 plus c minus x is equal to. That is minus term. Here is u plus 1. U chana ki value of one substitute minus x is equal to x minus y plus 1 minus log of x minus y plus 1 plus c. Okay, use the value of 15. Minus x equal plus y, minus y equal plus y, 1 doesn't solve. So y plus log of x minus y plus 1 is equal to 2x plus 1 plus c. आता particular solution आपको find करना है. Finally, if x is equal to 0, y is equal to 1. Values are answer. 1 plus log of 0 minus 1 plus 1 is equal to 2 into 0 plus 1 plus c. And log of 0, 0, 1 is equal to 1 plus c. Your CT value is 0. So, y plus log of x minus y plus 1 is equal to 2x plus 1 is a particular solution of given differential equation. Okay? Okay. Thank you.